सकारात्मक मुद्द्यांवर जास्ती लक्ष केंद्रित करून मतदान करणार आहे. आणि म्हणून आम्ही त्याच उत्साहात त्याच आनंदात आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी आहे ती वाढणं खूप गरजेचं आहे कारण लोकशाहीमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे. म्हणून माझं आव्हान हेच राहणार आहे की पहिल्या टप्प्यातच तुम्ही जास्तीत जास्त मतदान करावं जेणेकरून उष्णताचा फटका हा दुपारी फार बसतो आणि 4 ते 6 ची वाट न बघता 12 च्या आतच सगळं मतदान सगळ्या जनतेने कोल्हापूरच्या करावं अशी माझी विनंती राहील. काय लागेल 4 जूनला असा निकाल वाटतो? एक 4 जूनची वाट बघताय मी? अरे वाट काय, लोकांनी निर्णय घेतलेले जातात ते काय वाटतं ते एक फॉर्मॅलिटीचा भाग असतो. ते त्यावेळी 4 जूनला तो निकाल लागेलच, पण या मिनिटाला निकाल लागल्यासारखंच आहे आणि छत्रपती शाहू महाराज हे 100% विजयी होणार आहेत. आपल्यासोबत राणीसाहेब, खरं तर महिलांची टक्केवारी म्हणजे मतदारांची टक्केवारी ही 50-50 आहे, म्हणजे पुरुषांना जेवढं आहे तेवढंच महिला देखील या ठिकाणी संख्या आहे. काय सांगाल महिलांना आव्हान करायला? नाही नाही, आम्ही जिथं पण प्रचाराला गेलो आहे आम्ही तेच सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी काय आहे. जशी तारा राणींनी त्यावेळेस स्वराज्य रक्षण करण्यासाठी स्वतः जबाबदारी घेतलेली तशीच आपल्या कोल्हापूरच्यांनी महाराष्ट्रातल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते बजावलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दाखवत आहेत. नरेंद्र मोदींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींकडून